एकीकडे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याच नेत्यांच्या कर्मांनी अडचणीत आले असताना विरोधक मात्र आपापसात भांडत होते. यावर्षी सर्वाधिक गाजला तो शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष. या वर्षाच्या शेवटी हा संघर्ष तर एवढा विकोपाला गेला की त्यामुळे थेट युतीमध्येच मतभेद निर्माण झाले. या मार्गावर फक्त मर्द चालू शकतात, जे नामर्द असतील त्यांना सुद्धा कोर्टामध्ये मिळून जाईल. आपण को मारा लेकिन आपण ने उसको सिर्फ दो मारा लेकिन शॉलेट मारा की नहीं. ठाकरे विरुद्ध ठाकरे राज्याच्या राजकीय रंगमंचावर गेल्या काही वर्षांपासून गाजणारं नाटक. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील दोन अंकांनंतर या नाटकाचा पुढचा आणि आणखीन आक्रमक अंक पाहायला मिळाला तो कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीही प्रत्युत्तर देणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या राज ठाकरेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंना उत्तर दिलं. तर याच निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज यांच्यातलं वैर हे हडवैर आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये मनसेनं मुसंडी मारलेली असली तरी शिवसेनेला सत्ता राखण्यात यश आलं. तर शिवसेनेच्या दृष्टीनं हे वर्ष खास ठरलं कारण दसरा मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या रूपानं ठाकरे घराण्यातील चौथी पिढी राजकारणामध्ये उतरली. त्यापूर्वी राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं उत्तम फोटोग्राफर म्हणून कौतुकही केलं आणि राज उद्धव एकत्र येणार या चर्चेला सुरुवात झाली आणि काही जुन्या शिवसैनिकांच्या ठाकरे जोडो या अभियानाला जोर आला. पण कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पण या वर्षाच्या अखेरीस युतीमध्येच तणाव निर्माण करण्यास मनसे कारणीभूत ठरली. राज ठाकरे यांनी मुंबईत भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन काही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेला त्याला तीव्र आक्षेप घेतला. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच या भेटीवर जाहीर आक्षेप घेतल्यानंतर युतीमध्ये तणाव निर्माण झाला. पण गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी मध्यस्थी करत हा तणाव दूर केला. एकंदरीतच मुंबई महापालिका निवडणुकीचा ट्रेलर या वर्षामध्ये पाहायला मिळाला. राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या भेटीनं युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. याला पार्श्वभूमी होती ती जळगाव विधान परिषद निवडणुकीची. कारण या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याच्या पराभवाला कारणीभूत ठरले ते शिवसेनेचे आमदार सुरेश जैन. जैन यांनी अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना निवडून आणण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली. मनीष जैन हा राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचा मुलगा. पण राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी नाकारल्यानं ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. युतीचा धर्म न पाळणाऱ्या सुरेश जैन यांच्यावर शिवसेनेनं काहीही कारवाई न केल्यानं भाजपामध्ये नाराजी. या वर्षात शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का बसला तो विधान परिषद निवडणुकीत. सेनेच्या अनिल परब यांचा काँग्रेसच्या विजय सावंत यांनी केलेला पराभव विधान परिषद निवडणुकीतला आतापर्यंतचा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत मनसेची मतं निर्णायक ठरली. मनसेनं काँग्रेसच्या पारड्यात आपली मतं टाकल्यानं काँग्रेसचे सर्वच उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले. यानंतरच सभागृहात गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या आमदारांचं निलंबन सरकारनं मागं घेतलं. त्यामुळे शिवसेनेनं मनसेवर सेटिंगचाही आरोप केला. शिवसेनेसाठी हे वर्ष फसलेल्या आंदोलनाचं वर्ष ठरलं. राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याला विरोध करत शिवसेनेनं मुंबईत आंदोलनाची जोरदार तयारी केली होती. पण राहुल गांधींनी एटीएम मध्ये पैसे काढल्यापासून ते लोकल मधून फेरफटका मारत शिवसेनेच्या विरोधातली हवाच काढून घेतली. यानंतर शिवसेनेचं दुसरं आंदोलन फसलं ते शाहरुख खान विरुद्ध. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या शाहरुख खानचा माय नेम इज खान हा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला होता. पण मुंबईकरांनी शिवसेनेची दहशत जुगारत या सिनेमासाठी सर्वच थिएटर्समध्ये गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हे आंदोलन यशस्वी होऊ न देता मुंबईकरांच्या हिमतीला साथ दिली.
एकीकडे मनसे सोबत खटके उडत असताना तिकडे काँग्रेस आणि शिवसेनेतही मुंबईमध्ये राडे झाले. गणेश उत्सवासाठी सुरू करण्यात आलेली दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुरू केल्याचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये दादर स्टेशनवरच जोरदार राडा झाला. या राड्यात मात्र हाल सर्वसामान्य प्रवाशांचेच झाले, तर कोकण रेल्वे मार्गावर टर्मिनस उभारण्यावरून मोठं राजकारण झालं. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देण्याची मागणी केली होती, तर नारायण राणेंनी मात्र मडुरेचा आग्रह धरला होता. पण या ठिकाणीही राणेंना हार पत्करावी लागल्याचंच बोललं जात आहे, कारण सावंतवाडी स्टेशनलाच टर्मिनसचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. यानंतर शिवसेनेनं आंदोलन पुकारलंय ते जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल असा दावा शिवसेनेनं केलाय आणि या प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या संघटनांनाही त्यांनी पाठिंबा दिलाय. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपनं थेट विरोधाची भूमिका न मांडता पुनर्वसनाचा प्रश्न नीट सोडवला गेला पाहिजे असं सांगत शिवसेनेला साथ दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे सगळे आक्षेप खोडून काढले. तर भाजपसाठी देखील हे वर्ष तसं महत्वाचं ठरलं, कारण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची निवड झाली. संघाचे कट्टर स्वयंसेवक मानले जाणाऱ्या नितीन गडकरींच्या नियुक्तीमागे संघच असल्याची चर्चा झाली. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गडकरी अडचणीत आले, पण राजकीय चातुर्य दाखवत त्यांनी यातूनही मार्ग काढला. तर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी विदर्भातील सुधीर मुनगंटीवार यांची निवड करत भाजपनं विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. तर गोपीनाथ मुंडे यांच्या 61 कार्यक्रमानं मैत्री ही राजकारणापलीकडची असते हे सिद्ध केलं. मुंडेंच्या 61 साठी लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी हे तर उपस्थित होतेच, पण इथं खास